भुजबळ साहेब मला समजत नाही कोणाचा दबाव तुमच्यावर आहे का की सगळ्या निवडणुका ओबीसींशिवाय झाल्या पाहिजेत। आपण टोपी घातली पण हे आपल्याला टोपी घालतात तेवढं लक्षात ठेवा, ती टोपी घालू नका। जे तरी या संदर्भात राज्य सरकारची कमिटमेंट आहे का, राज्यातल्या ओबीसींना पूर्णपणे वंचित ठेवण्याचं काम आज या निर्णयामुळे होत आहे। राज्य सरकार सीरियस आहे का की कोणाच्या दबावाखाली तुम्ही आहात? या राज्यातली एकही निवडणूक यापुढे ओबीसी आरक्षणाविना झाली नाही पाहिजे, एकही निवडणूक नाही। की अंतरिम अहवाल कशाच्या आधारावर तुम्ही तयार केला? भुजबळ साहेब आपले वकील सांगू शकले नाहीत, त्यांनी सांगितलं आम्ही हा मुख्यमंत्र्यांना सोपवला, त्यास कोर्टाने विचारला मुख्यमंत्र्याला सोपवल्याने अहवाल ऑथेंटिक होतो का? त्याच्यावर कुठलंही उत्तर अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी देऊ शकले नाहीत। ही शासकीय कामकाजाची पद्धत आहे का त्यांनी विचारलं? कारण हा अहवालावर साधी तारीख नव्हती, या अहवालावर सह्या नव्हत्या। अशा प्रकारची कामकाजाची पद्धत असते का? डेटा कधी गोळा केलाय याची माहिती नाही, डेटा कुठून गोळा केलाय याची माहिती नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं राजकीय मागासलेपणाबद्दलचा डेटा, त्याचा उल्लेखच कुठेही या अहवालात करण्यात आलेला नाही, कुठेही नाही। खरं तर आमच्या आटपाडीतल्या 10 गावांनी 5 दिवसांमध्ये स्वतःहून इम्पेरिकल डेटा जमा करून कलेक्टरला सुपूर्द केला आणि दाखवून दिलं की 5 दिवसांमध्ये हा डेटा जमा होऊ शकतो। मुळात त्याच्यात काय अपेक्षित आहे? अपेक्षित हे आहे की रिझर्वेशन नसलं तर ओबीसींना योग्य संधी मिळणार नाही याचं जस्टिफिकेशन हे याच्यामध्ये आवश्यक आहे। भुजबळ साहेब तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आवश्यकता त्याची आहे की जर रिझर्वेशन नसलं तर ओबीसींना जे रिप्रेझेंटेशन आहे ते योग्य प्रकारे मिळणार नाही। या संदर्भातलं एक अवाक्षरी अध्यक्ष महोदय या संपूर्ण अहवालामध्ये नाही। आणि खरं म्हणजे हे डेडिकेटेड कमिशन आहे, हे इंडिपेंडेंटली काम करणारं कमिशन आहे, परंतु कोर्टाने तेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कमिशनच्या बैठकीला, म्हणजे ते दाखवलंय कमिशनने, त्याच्या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, आणि मग त्यांनी हे विचारलं की मग हे इंडिपेंडेंट कसं? त्याचंही काही उत्तर आपण देऊ शकलो नाही अध्यक्ष महोदय। त्यामुळे कुठेतरी या संदर्भात राज्य सरकारची कमिटमेंट आहे का हाच सवाल या ठिकाणी तयार होतोय। आम्ही वारंवार अध्यक्ष महोदय आपण भुजबळ साहेबांना विचारा, त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला सांगितलं आम्ही सहकार्याचीच भूमिका घेतली आहे। आमची भूमिका सहकार्याची, आम्हाला याच्यात राजकारण करायचंच नाहीये, हा कुठल्या पक्षाचा मुद्दा नाहीये। राज्यातल्या ओबीसींना पूर्णपणे वंचित ठेवण्याचं काम आज या निर्णयामुळे होत आहे। पण अध्यक्ष महोदय, राज्य सरकार सिरियस आहे का की कोणाच्या दबावाखाली तुम्ही आहात? भुजबळ साहेब मला समजत नाही कोणाचा दबाव तुमच्यावर आहे का की सगळ्या निवडणुका ओबीसींशिवाय झाल्या पाहिजेत, हा दबाव आहे का हे लक्षात येत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बरोबर आहे आपण टोपी घातली पण हे आपल्याला टोपी घालताय तेवढं लक्षात ठेवा, ती टोपी घालू नका। तुमचे आमचे राजकीय मतभेद असतील पण या विषयामध्ये तुमच्या पाठीशी उभं राहायला आम्ही तयार आहोत। मात्र या ठिकाणी सरकारला जाबही विचारलाच पाहिजे अध्यक्ष महोदय की अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने, आणि आपलं नशीब की सुप्रीम कोर्टाने संधी अंतरिम अहवालाची दिली, सुप्रीम कोर्टाने सांगितलं फायनल अहवाल नाही, इंटरिम अहवाल सादर करा, पण हा इंटरिम अहवाल सादर करताना अध्यक्ष महोदय जे काही आम्ही केलं आणि काल जी सरकारची अवस्था सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली, अध्यक्ष महोदय अक्षरशः या ठिकाणी लाजिरवाणी अवस्था आपली झाली आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी पहिल्यांदा तर या राज्यातली एकही निवडणूक यापुढे ओबीसी आरक्षणाविना झाली नाही पाहिजे, एकही निवडणूक नाही। तुम्ही आम्हाला वारंवार सांगता, त्यानंतर जिल्हा परिषदा 5 झाल्या, 105 नगरपंचायती झाल्या, तुम्ही दरवेळेस आम्हाला सांगता आमच्या समाधानाकरता मंत्रिमंडळाचे ठराव घेऊ नका। मंत्रिमंडळाचे ठराव घेतले तर हिंमत दाखवा, त्या ठरावाच्या पाठीशी उभं राहून
कुठल्याही पद्धतीने लढा करायची, नाहीतर इकडे दाखवण्याकरता मंत्रिमंडळाचे ठराव करायचे आणि निवडणुकावर निवडणुका पार पडतात। अध्यक्ष महोदय, आता दोन तृतीयांश महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत, दोन तृतीयांश, आणि या निवडणुका पार पडल्या तर ओबीसीला अध्यक्ष महोदय कधीच रिझर्वेशन मिळणार नाही। अध्यक्ष महोदय, 105 तुम्ही करून टाकल्या आणि आता एवढ्या जर निवडणुका होणार असतील तर अध्यक्ष महोदय कुठेतरी हा अन्याय या ठिकाणी होतोय, आणि म्हणून आमची मागणी आहे, या नियम 57 माध्यमातून मागणी आहे, आजचं सगळं कामकाज बाजूला ठेवा अध्यक्ष महोदय, आणि या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात चर्चा या सभागृहात झाली पाहिजे, हे सभागृह एकत्रितपणे ओबीसींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।